नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच फायदा होईल। चला तर सुरू करूयात जुन्या पुस्तकामधील अणूची संरचना या प्रकरणामधील काही शास्त्रज्ञांविषयी माहिती। इसवीसनपूर्व 6वे शतक ऋषी कनाद यांनी परमाणु ही संज्ञा मांडली। 430 BC डेमोक्रेटस यांनी ॲटमस ही संज्ञा मांडली, म्हणजेच कापता येणार नाही असा सर्वात लहान अविभाज्य घटक म्हणून त्यांनी ॲटमस ही संज्ञा वापरली। जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला, अणु निर्माण करता येत नाही, त्याचे अजून लहान कणात विभाजन करता येत नाही आणि रासायनिक प्रक्रियेत नष्टही होत नाही। त्यानंतर जॉन थॉम्सन आपण बघूयात, त्यांनी प्लम पुडिंग ही सगळ्यात फेमस अशी असा एक्सपेरिमेंट केला होता। तर त्यांनी काय केलं, एक टरबूज घेतला आणि त्या टरबूजामध्ये जो जेली सदृश्य भाग असतो त्याला त्यांनी धनप्रभारित प्रभार दिला आणि दुसरा जो असतो त्याच्यामध्ये जे बिया असतात त्याला त्यांनी ऋणप्रभार युक्त इलेक्ट्रॉन असा उल्लेख केला। म्हणून अणूच्या अंतरंगामध्ये घुसणारा म्हणजेच अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून आपण जॉन थॉम्सन यांना ओळखतो। त्यांनी ह्या प्लम पुडिंग थिअरमच्या अनुषंगाने भरपूर अशी माहिती आपल्याला सांगितली। इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की जॉन थॉम्सन यांनी अणूच्या केंद्रकाविषयी काहीही माहिती दिलेली नाही आहे। फक्त त्यांनी पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज याबद्दल सांगितलं, पण केंद्रक नेमकी कुठं असतो, इलेक्ट्रॉन कसे फिरतात याविषयी त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही आहे। तर हा आपण त्यांचा ड्रॉबॅक समजूयात की त्यांनी त्याबद्दल काही माहिती दिलेली नाही आहे। चला तर आपण पुढच्या शास्त्रज्ञाकडे जाऊयात। पुढचे शास्त्रज्ञ आहेत रदरफोर्ड। यांनी सुवर्णपत्रीचा प्रयोग म्हणजे गोल्ड फॉइलचा एक्सपेरिमेंट केला होता। यामध्ये त्यांनी जो सोन्याचा पत्रा वापरला होता त्याची जाडी होती 0.00004 सेंटीमीटर। 4 तुम्ही लक्षात ठेवू शकता की पॉईंटच्या नंतर 4 टाकायचे आहेत। अणूमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते। बघा, आपण आधी बोललो होतो की थॉम्सन यांनी केंद्रकाविषयी काहीच माहिती सांगितली नाही, पण इथे रदरफोर्ड यांनी अणुकेंद्रकाविषयी माहिती सांगितली। त्यांनी पुढे अणूचे प्रकट अंतरंग जाणून घेण्यासाठी त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचा यूज केला, अल्फा कणांचा मारा केला गोल्ड फॉइलवर, आणि त्यानंतर त्यांना प्रयोगाअंती त्यांना असं समजलं की काही अल्फा कण हे आरपार जात आहेत गोल्ड फॉइलच्या, काही हे परावर्तित होत आहे। याच्यावरून त्यांच्या असं लक्षात आलं की जो अणू असतो त्याच्यामध्ये काहीतरी केंद्रक आहे, त्याला पण काहीतरी भार आहे। म्हणून त्यांनी 3 सांगितल्या, अणूचे केंद्रक म्हणजेच अणुकेंद्रक हे अतिशय लहान भरीव आणि धनप्रभारित असते, संपूर्ण वस्तुमान त्यात असते, हलके ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्रकाभोवती परिभ्रमण करतात, रदरफोर्डची अणुप्रतिकृती इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेचे परिणाम स्पष्ट करू शकत नव्हती। कारण की रदरफोर्ड हे सांगू शकले नाही की इलेक्ट्रॉन हे कोणत्या कक्षेत फिरतात, कसे फिरतात, याच्याविषयी त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही। पुढचे शास्त्रज्ञ आहेत निल्स बोर। आता बघा, आपण आधीच बोललो होतो की रदरफोर्ड यांनी इलेक्ट्रॉन कसे फिरतात याविषयी काही माहिती दिली नाही, पण निल्स बोर यांनी इलेक्ट्रॉन हे निश्चित अशा ऑर्बिट कक्षामध्येच परिभ्रमण करतात याविषयी माहिती दिली। इलेक्ट्रॉन हे एका कक्षामधून दुसऱ्या कक्षेत उडी मारू शकतात, परंतु 2 जी मोकळी जागा असते तिथे ते मुक्तपणे आत बाहेर जाऊ शकत नाही। म्हणजेच एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाण्यासाठी इलेक्ट्रॉनने काही विशिष्ट ऊर्जा शोषली पाहिजे किंवा ती उत्सर्जित केली पाहिजे, ठीक आहे। 1932 त्यांनी न्यूट्रॉन या प्रभाररहित कणाचा शोध लावला। न्यूट्रॉन हे चार्जलेस असते, ठीक आहे। नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात आपण, अणुअंक। अणुअंक म्हणजे काय, प्रोटॉनची संख्या। बघा, ॲटममध्ये जो प्रोटॉन असतो आणि जो इलेक्ट्रॉन असतो ते सारखे असतात, म्हणून आपण ॲटमला विद्युतदृष्ट्या उदासीन म्हणतो। तसंच प्रोटॉनची संख्या जेवढी तेवढीच न्यूट्रॉनची पण संख्या असते, ठीक आहे। नेक्स्ट बघूयात आपण अणुवस्तुमानांक। हे डाल्टन या एककात मोजले जाते। अणुवस्तुमानांक म्हणजे काय, न्यूक्लियसमध्ये सगळं वस्तुमान एकवटलेलं असतं, त्यामध्ये असलेलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं जे वेट असतं त्यालाच आपण अणुवस्तुमान असं म्हणतो। 1 AMU आणि त्याची व्हॅल्यू आहे 1.6×10⁻²⁷ kg। 1 म्हणजे 1 μ, 1 म्हणजे 1 μ आणि 1 म्हणजे ते थोडं कमी असतं, म्हणून 0.00055, ठीक आहे। नेक्स्ट आहे अणुवस्तुमानांक सोडियमचं, ठीक आहे। जे वर लिहितात डोक्यावर ते आपलं
अणुवस्तुमानांक असतं आणि जे खाली लिहितो आपण झेड या अक्षराने आपण दर्शवतो त्याला आपण अणुअंक म्हणतो. चला नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली आयसोटोप. आयसोटोप म्हणजे अणूचा अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो. म्हणजे तिथं आपण कार्बनचे दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत, कार्बन 12 आणि कार्बन 14. बघा कार्बन 12 मध्ये प्रोटॉनची संख्या 6 असते, न्यूट्रॉनची संख्या 8 असते आणि प्रोटॉन कार्बन 14 मध्ये 6 असतात आणि न्यूट्रॉन 6 असतात. याच्यावरून आपल्याला समजते की न्यूट्रॉनची संख्या ही वेगवेगळी आहे, म्हणजेच त्यांचा अणुवस्तुमानांक वेगळा आहे, म्हणून हे दोन कार्बनचे आयसोटोप झाले. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात की समस्थानिकांचे जे भौतिक गुणधर्म असतात ते भिन्न असतात आणि रासायनिक गुणधर्म हे समान असतात. मित्रांनो, अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या येत्या काळामध्ये आपण अशा भरपूर टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. व्हिडिओच्या शेवटी मी दोन फोटो टाकतो जेणेकरून तुम्हाला कळेल की राज्यसभेमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत ह्या टॉपिकवर. ठीक आहे, धन्यवाद.